छगन भुजबळांनी राऊतांच्या ईडी चौकशीवर काय प्रतिक्रिया दिली ते बघूयात. नाही ते अपेक्षित होतो खरं म्हणजे. एकदा ईडीचे जे आहेत तपास सुरू झाला की त्यांचं ऑफिस असेल, त्यांचं घर असेल, आणखीन कुठे काय असेल, तर त्या सगळ्यांनी जे आहे त्या धाडी पडतात आणि ते चेक करतात. आता आपण जिथे उभे आहोत काय या ठिकाणी किती वेळा धाडी पडलं मोजता येत नाही एवढ्या वेळेला. या डिपार्टमेंटची त्या डिपार्टमेंट दोन दोन तीन जण आहेत मुंबईला काही, तर तो त्यांच्या त्या तपासाचा तो भाग आहे आणि ते पूर्ण करतात. पुढच्या बातमीकडे वळूयात. केंद्राविरोधात बोलणाऱ्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचं धोरण, केंद्राविरोधात जे बोलतात त्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणा लावण्याचं धोरण भाजपनं आखलंय अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. पॉलिसी त्यांनी डिसाईड केलेली आहे की केंद्र सरकारच्या देश विकणाऱ्या धोरणाच्या आणि संविधानिक व्यवस्था संपुष्टात आणणाऱ्या सरकारच्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात कोणी जो बोलेल त्याच्या विरोधात आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करू अशा पद्धतीचं एक धोरण जे इंग्रजांनी आणलं होतं त्याची अंमलबजावणी केंद्रातलं भाजपचं सरकार करते आहे. त्यामुळे हे काही नवीन नाही आहे की संजय राऊतावर कारवाई झाली ही दबावामुळे झाली हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी झालेली आहे हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे आता अन्याय किती त्यांनी करावा हे त्यांनी ठरवावं, अजून किती लोकांना त्यांना जेलमध्ये टाकायचं त्यांनी ठरवावं. पण लोकशाही भारतातली जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे जी मजबूत आहे या लोकशाहीला ते एवढ्या सोप्या पद्धतीने हलवू शकणार नाही. राऊतांवर जी ईडी चौकशी सुरू झालेली आहे त्यावर राजकीय प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचल्या त्या सगळ्या प्रतिक्रिया बघूयात. इकडे मी कसा पाहतो यापेक्षा महाराष्ट्रातली आणि देशातली जनता कशी पाहते याला महत्व आहे. असं आहे की आपल्या जी सत्ता आपल्याला मिळते त्या सत्तेचा उपयोग ज्या तपास यंत्रणा देशाच्या हिताकरता आहे त्याचा राजकारणाकरता केला जाणारा उपयोग हे लपून राहत नाही. आणि एखादी गोष्ट हट्टाला पेटल्यासारखं आहे आणि तो हट्ट ते पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा चालला एवढंच आम्हाला दिसते. ईडीची कारवाई ही अनेक वेळा झाली पण या ईडीच्या कारवाईमधून काय निष्पन्न झालं हा एक विषय आहे. केवळ एखाद्या व्यक्तीला त्या कुटुंबाला त्रास देणं, मानसिक त्रास देणं आणि ईडीची कारवाई संबंधित व्यक्तीवरच होत नाही तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवरती सुद्धा होतीये हे एक धक्कादायक. वारंवार स्वतः खासदार संजय राय यांनी रोज स्टेटमेंट केलेली आहे, सांगितलेलं आहे, ते त्याला सामोरे जात आहेत, त्याच्यापेक्षा काही वेगळं भाष्य मी करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. या सगळ्या विषयांवरती ते स्वतः समर्थपणाने मुकाबला करत आहेत आणि त्यांच्या वकिलांनी त्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील. ईडी भाजपचा राजकारणातला साथीदार आहे. ईडी, CBI, इन्कम टॅक्स हे सगळे त्यांचे राजकारणातले सहभागी साथीदार आहेत. हे कुठला चांगला हेतू घेऊन आलेले नाहीत. ते जर आले असते तर ह्याच धाडसाने ते कृपाशंकर सिंगच्या घरी पण गेले असते. ते आणखीन भाजपचे अनेक गडंग आहेत त्यांच्या घरी गेले असते. पण यांना फक्त मराठी माणसाला त्यांना नीट घेऊ दे. मराठी माणसाला त्यांना फक्त त्रास द्यायचा आहे, त्यांना राजकीय विरोधकांना खच्ची करायचं आहे. याच एका उद्देशाने ईडीचा कारभार आणि CBIचा कारभार, इन्कम टॅक्सचा कारभार चालू आहे. बघा, ईडी ही कारवाई करत आहे. आपण पाहत असाल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीच्या ॲक्शन सुरू आहेत. त्याला सामोरं जाण्याचं काम शिवसेना नेते सन्माननीय संजयजी राऊत साहेब एक करत आहेत, आपल्या माध्यमांशी बोललेले आहेत. मी सरळ सरळ सामोरं जाणार आहे, त्यांना सहकार्य करणार आहे, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्याला. हे बघा, प्रत्येकाचं राजकीय मत काय असेल हे त्याचं त्याचं मत असतं. पण आम्हाला माहिती आहे जर संजय राऊत साहेब हे शिवसेना प्रमुखांना दैवत मानणारे होते
त्याने जर त्यांना स्मरून जर एखादी गोष्ट काय बोलली असेल तर त्याच्यामध्ये सत्यता असणं अत्यंत नक्कीच असेल असं मला देखील वाटतं. ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये शासकीय यंत्रणांचा जो सुळसुळाट झालाय तो फक्त यांच्या दबावाला बळी न पडणाऱ्या लोकांवर होतोय हे मात्र स्पष्ट आहे. मुळामध्ये जर तुम्ही मागचे पण जराशे दाखले घेतला तर छगन भुजबळांना इतका त्रास दिला की ते जेलमध्ये राहिले पण तेच छगन भुजबळ क्लीन चिट म्हणून बाहेर आले न्यायालयाने नंतर दिलं. म्हणजे हा सगळा जो चाललाय देशात महाराष्ट्रात ते सगळं आपण बघतोय. तुम्हाला माहिती आहे की पाठिंबाच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम IT असेल, ED असेल, CBI असेल किंवा राज्य सरकारच्या ACB असेल, CID असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेब सांगू शकतात. हा जर माणूस घराच्या बाहेर येऊन सहकारी करत नसेल तर माणूस कुठे जाणार? आणि जर एवढा मोठा घोटाळा झालाय 1200 कोटीचा तर त्याला तो उत्तरं द्यावी लागणार संजय राऊतला. जास्त नाटकं करू नका आणि जी इन्क्वायरी होते त्याच्यामध्ये सहकार्य करा, तरच तुम्हाला याच्यातून मार्ग निघू शकतो. पण जर उगाच जर तुम्ही धुमाकूळ घालायला प्रयत्न केला तर मग आतमध्ये जेलमध्ये बसून जेलर बरोबरच मुलाखत तुमची पुढची तुम्हाला घ्यावी लागेल. दुसरा तुमच्यासमोर पर्याय उरला नाही. आज नॉन कॉपरेशन ऑन रेकॉर्ड घेऊन त्यांची कारवाई ED सुरू केलेली आहे. माझा मुद्दा एवढा सरळ सोप्पा आहे की तुम्ही अगर काहीच केलं नाही, तुम्हाला अगर तुम्ही त्या पत्राचाळ असेल किंवा अन्य घोटाळ्यांमध्ये तुमचा काही संबंध नाही तर तुम्ही 3-3 वेळा ED चौकशी का चुकवतात? तुम्हाला अगर जे काय म्हणायचं आहे, तुम्हाला जे काय सत्य सांगायचं आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या शपथा घेण्यापेक्षा तुम्ही जे सत्य आहे ते जाऊन ED सांगितलं असतं तर आजची सकाळ खराब झाली नसती ना. आज तुम्ही दररोज सकाळी येऊन जे महाराष्ट्राची सकाळ खराब करायची, आज तुमची सकाळ खराब झाली. मला वाटतं ते ज्या पद्धतीने ट्विट करून सांगतायत की मी किती शुद्ध आहे, माझा कुठलाही गुन्हा नाही, ते बाळासाहेबांची शपथसुद्धा खातायत, मला वाटतं या चौकशीच्या वगैरे कामी शपथा वगैरे खाण्याची आवश्यकताच नाही. मला असं वाटतं तुम्ही जर स्वच्छ आहात तर तुम्हाला जर कोणी काही करू शकत नाही. तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट नसतील, तुमच्याकडे जर कागदोपत्री कुठलाही पुरावा नसेल, तुमचे काही ट्रान्झॅक्शन झाले नसतील आर्थिक, तर मला असं वाटतं की त्यांना घाबरण्याची गरजच नाही. संजय राऊतांवर ED ची छापेमारी म्हणजे